नमस्कार सगळ्यांना माझं नाव गोविंद मी आहे एक सेलर जो की जहाजावरती काम करतो तर सध्या मी वाचत आहे मुंशी प्रेमचंद यांचं कर्भभूमी पुस्तक ते वाचून झाल्यानंतर संध्याकाळी साडेनऊ वाजता मी तेवीसवरती ए सी लावला चादर ओढली आणि लाईट बंद करून मी जी पडी मारली ते डायरेक्ट सकाळी मी साडेपाच वाजता उठलो साडेपाच वाजता उठून जेव्हा मी खिडकी खोलली बघितलं तर सूर्य मस्तपैकी चमकत होता कारण इथं लवकर लवकरच सकाळ होती तर मी उठून मस्तपैकी आपलं योगा मॅट घेतला आणि बोट डेकवरती गेलो बोट डेकवरती गेलो आणि मस्तपैकी आपलं जम्प एक्सरसाइज चालू केल्या एक्सरसाइज चालू केल्या त्यानंतर मी आपला योगा मॅट हातरला आणि थोडीशी स्ट्रेचिंग सुरू केली बरेच दिवस झालं होतं मी स्ट्रेचिंगच्या एक्सरसाईज केलं नव्हतं त्यामुळे बॉडी थोडीशी आकडली होती पण तरीही मी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मी मारले पुशअप्स त्यानंतर मी वेगवेगळ्या योगाच्या ज्या स्ट्रेचिंग योगामध्ये ज्या स्ट्रेचिंग केल्या जातात त्या मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या केल्यानंतर मी मस्तपैकी आपल्या एक ॲप्सचा एक वर्कआउट सेट मारला वेगवेगळ्या ॲप्सचे सेट मारले मी आणि त्यानंतर मी माझा सुरू केला फेवरेट एक्सरसाइजचा प्रकार म्हणजेच सूर्यनमस्कार तो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल सूर्यनमस्कार हा खूपच चांगला व्यायाम प्रकार आहे जो की तुमच्या बॉडीसाठी फार महत्त्वाचा आहे बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठी खूपच चांगला प्रकार आहे तर त्याचे एक मी एकूण दहा सेट मारले दहा सेट मारल्याच्यानंतर मी मस्तपैकी आपलं मेडिटेशनला बसलो दहा मिनिट मेडिटेशन करून झाल्यानंतर खूपच फ्रेश वाटलं आणि ही आहे त्यानंतरची माझी बॉडी कंडिशन एक्सरसाईज झाल्यानंतर मी सरळ माझ्या केबिनमध्ये गेलो बसून आरामात थोडंसं पाणी पिलं त्यानंतर मी कॅनमधून दूध काढलं आणि सरळ मी गॅलीच्या दिशेने गेलो कारण वेळ होती ब्रेकफास्टची गॅली उघडून बघतोय तर काय गॅलीमध्ये कोणच नव्हतं एकदम सुनसान थोडंसं आतमध्ये गेलो तर आमचा कुक सकाळी सकाळी ब्रेकफास्टसाठी सँडविच बनवत होता त्यानंतर मी दूध गरम केलं थोडेसे खजूर घेतले आणि मस्तपैकी ब्रेकफास्ट करून का पुढच्या कामासाठी तयार झालो तर माझ्या अंडर आता ती तिघजणं आहेत त्यांना मी ड्युट्या दिल्या एकाला सांगितलं तुला मस्टर स्टेशन बनवायचं एक आहे एकाला सांगितलं तुला ग्रँडिंग करायची आहे मस्तपैकी आणि दुसऱ्याला सांगितलं की तुला बिट्स पेंटिंग करायचे आहेत तर ही कामं देऊन आज माझी ड्युटी होती वेल्डिंगमॅनसोबत कारण तिथं सेफ्टीचं खूपच लक्ष द्यावं लागतं कारण मी काम करतो एका टँकरवरती आणि त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता असते तर सध्या वाजले होते दुपारचे तीन आणि गरमही खूप होत होतं त्यामुळे दहा मिनटाचा ब्रेक घेतला मस्तपैकी कोल्ड्रिंक पिलो आणि त्यानंतर कामाला लागलो वेल्डिंग मॅनला म्हटलं की भावा आता मी वेल्डिंग करणार मला येत नव्हती तरी पण मी करण्याचा प्रयत्न केला आणि मी शिकलो माझी आई मला प्रत्येक वेळेस म्हणायची वेगवेगळे कला शिकत राहा कारण त्या फायद्याच्या असतात त्यामुळे मी वेगवेगळ्या कला शिकत राहतो त्यानंतर मार मारला मी एक राऊंड त्यामध्ये चेक केलं की पोरं काम करतात का बसल्यात मस्तपैकी पोरं काम करत होते आणि त्यानंतर बघतोय तर काय चिमणीची पिलं पाण्यावर इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारत होती त्यानंतर जवळपास काम संपलं आणि माझा लुक असा होता एकदम भंगार झालो होतो त्याच्यानंतर मी फ्रेश होऊन मस्तपैकी कॉफी घेतली आणि त्यानंतर थोडं तासभर फिशिंग केली मस्तपैकी गळ टाकला मासा गळ टाकला मासा गळ टाकला मासा एवढे मासे पकडले त्यानंतर मस्तपैकी ताव मारला जेवणावरती आणि मस्तपैकी वॉकिंग केली थोडा वेळ आणि मग काय एक जण म्हणला चल शेंगा सोलो अरे म्हणले काय एवढंच काम राहिलं आता मन मग काय मस्तपैकी शेंगा सोडल्या येऊन मस्तपैकी थोडंसं पुस्तक वाचलं ॲटॉमिक हॅबिट्स त्यामध्ये खूप काही मला वाचायला मिळालं मग मस्तपैकी चादर पडली लाईट बंद केली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद